गेली अनेक वर्ष चर्चेत असलेल्या मुंबईच्या विकास आराखड्याला अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवलाय. खरं तर मुंबई पालिकेतर्फे या विकास आराखड्याला केव्हाच मंजुरी देण्यात आली होती आणि अंतिम मंजुरीसाठी हा विकास आराखडा राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आला होता. सेनेची नाराजी लक्षात घेता अचूक वेळ साधत मुंबई विकास आराखड्याला मंजुरी देत एक प्रकारे शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. 2015 अनेक त्रुटी आणि वाद निर्माण झाल्यामुळं मुंबईचा प्रस्तावित विकास आराखडा रद्द करत पुन्हा नव्यानं तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आता नव्यानं परवानगी देण्यात आलेला विकास आराखडा 2034 लागू असणार आहे. मोकळ्या जमिनींना हात न लावण्याचं धोरण कायम ठेवण्यात आलं आहे. तसंच मूळ मुंबईकर असलेल्या कोळीवाड्याच्या पुनर्विकास करण्यासाठी वेगळा विकास आराखडा ठेवण्यात येणार आहे. विविध स्तरावरती जी मोकळ्या स्वरूपाची आरक्षणं होती ती वेगवेगळ्या कारणासाठी जर काढण्यात आली असतील तर ती पुन्हा पुनर्प्रस्थापित या छाननी समितीच्या मार्फत करण्यात आली आहे. त्याची जी आकडेवारी आहे ते महापालिका आयुक्त आपल्यासमोर ठेवतील. मी एक साधारणपणे ब्रॉड तत्व जी आहेत ती आपल्यासमोर ठेवतोय. या संपूर्ण आराखड्याला मंजुरी देत असताना जर काही चुका झाल्या असतील, कारण साहजिकच काही वेळा क्लॅरिकल मिस्टेक्स होतात, काही वेळा रंग इकडचा तिकडे जाऊ शकतो, काही वेळा त्या जागेवरती अमुक एक डेझिग्नेशन आहे अशासारखं दाखवलं जातं, प्रत्यक्षात ते तिथे नसतं. अशासारख्या ज्या चुका नंतर निदर्शनास आल्या तर त्या दुरुस्त करण्याची जे अधिकार आहेत ते महापालिका आयुक्तांना देण्यात आलेले आहेत या माध्यमातून. आणि मला वाटतं हे फार मोठी एक स्टेप आहे. आपल्याला साधारण माहितीच आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये नगरविकास विभागामार्फत मॅक्सिमम डिसेंट्रलायझेशन, डेलिगेशन ऑफ पॉवर्स करण्यात आलेलं आहे आणि महापालिका आयुक्तांना अधिक सक्षम, त्यांच्या स्तरावरती त्यांना फील्ड सिच्युएशन माहिती असल्यामुळे त्यांच्या स्तरावरती जास्तीत जास्त अधिकार देण्याचा प्रयत्न झालेला आहे. दिस इज वन मोर स्टेप इन दॅट डायरेक्शन की जर या विकास आराखड्यामध्ये कुठेही कुठलीही एरिया डेझिग्नेशन एक्सेट्रा दाखवण्यामध्ये जर काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याचे अधिकार देखील, अर्थात स्पीकिंग ऑर्डर पास करून त्याची प्रक्रिया फॉलो करून महापालिका आयुक्तांना देण्यात आलेले आहे. पूर्वी या मुंबईच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे, त्या माध्यमातून 80 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 15 चौरस किलोमीटर मोकळी जागा निर्माण करण्याचं धोरण देखील यामध्ये आहे. आराखडा अंमलबजावणीसाठी 14 लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित असणार आहे. आर्थिक संकल्पामध्ये BMC DP 2000 कोटींची मंजुरी मिळालेली आहे. मुंबईच्या विकास आराखड्याला अखेर मंजुरी मिळालेली आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.